अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडल अधिकाऱ्याच्या जीवघेण्याच्या उद्देशातून अपघात घडवल्याबद्दल ट्रक चालकाला 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. दिनांक 24 जुलै 2017 रोजी रात्री महसूल खात्याच्या मोहोळ विभागातील पथकानं अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 7 वाहनांवर कामती शिवारात दंडात्मक कारवाई केली होती. त्यावेळी 7ही वाहनं ताब्यात घेण्यात आली होती. त्यापैकी MH 45-15-34 या ट्रकमध्ये मंडलाधिकारी किरण सुंदरराव जाधवर हे बसून ट्रक घेऊन जात होते. त्यावेळी चालकानं दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी जाणून बुजून मंडलाधिकारी जाधवर यांचा जीव घेण्याच्या उद्देशानं ट्रक रोडच्या कडेला असलेल्या चिलारीमध्ये पलटी करून अपघात घडवला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ट्रक चालकाविरुद्ध मंडलाधिकारी किरण जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी करून ट्रक चालक अमोल ज्ञानदेव चव्हाण वय 24 राहणार रातंजन तालुका बार्शी याला अटक करून त्याच्याविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट अहमद काझी यांनी दिली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अहमद काझी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट राज पाटील यांनी काम पाहिलं. गुन्ह्याच्या सुनावणी दरम्यान कोर्ट पैरवी म्हणून हवालदार अल्ताफ शेख यांनी मदत केली. ओळख परेड पंचनामा सुद्धा झालेला आहे. त्या ओळख परेड पंचनामे आरोपीचे ओळख परेड पंचनाम्यामध्ये या सदर फिर्यादीने आरोपीला ओळखले आहे. सदरची केसची सुनवाई दुसरे तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश SS जगताप साहेब यांच्या समोर झाली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मेहरबान कोर्टाने आरोपी अमोल नांदो चव्हाण याला 279 खाली 6 महिने सक्त मजुरी व 1,000 रुपये दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैद, तसेच 337 प्रमाणे 6 महिने सक्त मजुरी व 500 रुपये दंड न भरल्यास 15 दिवसाची साधी कैदची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगायची आहे. पुढे आरोपीने चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवरती 16 महिने अर्ज दिला होता. ते सरकार पक्षाने त्याला विरोध केल्याने मेहरबान कोर्टाने तो फेटाळला.